शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया नमो आकरी सूत्री कार्यक्रमाअंतर्गत कृषी विभागामार्फत नमो शेततळे अभियान राबवण्याबाबत आज महत्त्वपूर्ण म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हा शासन निर्णय आलेला आहे आता नमो अभियाना अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना कुठला लाभ मिळणार आहे आणि कशाप्रकारे मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहता येणार आहे तर आधी आपण परिपत्रक पाहूया आणि त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया तर राज्यातील ब्याऐंशी टक्के शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे राज्याच्या विविध विभागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसामुळे येणारे मोठे खंड या प्रमुख नैसर्गिक अडचणीवर मात करण्यासाठी शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करून पाण्याची साठवणूक करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढवणे त्याचबरोबर शेतीला पूरक मस्त व्यवसायासारखे संलग्न व्यवसाय उभारता यावे याकरता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना दे अनुषंगाने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसानंतर या ठिकाणी अकरा कलमी नमोसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे तर शासन निर्णय आपण पाहूया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणाऱ्या नमो अकरा सूत्री कार्यक्रमा अंतर्गत राज्यात नमो शेततळे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानंतर्गत राज्यात सात हजार तीनशे शेततळे उभारण्यात येतील तसेच छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतील मागेल त्याला शेततळे या घटका अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्याचा समावेश सदर अभियांतरागत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यामध्ये करण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळे या घटकाकरता उपलब्ध निधीतील नमो शेततळे अभियान राबवण्यात यावे सदर अभियानाच्या अंमलबजावणीकरता छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन येथील परिपत्रकाद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील सदर अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने आयुक्त कृषी यांनी उचित कारवाई करावी का असं सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती